माणगाव पोलीस प्रशासनाकडून जनतेच्या सेवेसाठी उचलण्यात आले आहे एक नवे पाऊल. www.mhpolismaharashtra.gov.in या लिंकवर मिळणार सर्व गुन्ह्यांची माहिती, तसेच गणपती उत्सव, नवरात्री उत्सव यासारख्या उत्सवांच्या परवानग्या जनतेला या वेबसाईटवरून मिळवता येणार अशी माहिती माणगाव पोलीस स्टेशनचे PI परदेशी यांनी दिले आहे. या वेब पोर्टलवरती जर आपण ऑप्शन्स पाहिले, ऍप्लिकेशन्स पाहिले, तर त्याच्यावरनं ही सुविधा सर्व जनतेला मिळणार आहे. सार्वजनिक मंडळ आहे, दुर्गादेवी मंडळ आहे, गणपती उत्सवचे मंडळ आहे किंवा एखादं सार्वजनिक कामकाज करणारे मंडळ आहे, त्याला तात्पुरत्या स्वरूपात स्पीकरचा परवाना पाहिजे किंवा वाहतुकीच्या संदर्भात जर परवाना आवश्यक आहे, त्यांनी www.mahapolis.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन त्यांना जे परवानाची आवश्यकता आहे त्या संदर्भात ते कागदपत्र पूर्ण करून त्याच्यावर अपलोड करून त्या संबंधित पोलीस स्टेशनला ते पाठवू शकतात. त्याच्यावरनं पोलीस स्टेशनमार्फत ती माहिती पाहण्यात येईल आणि त्यांनी जे जे आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी सबमिशन केलेले त्यानुसार त्यांना या ठिकाणावरनं परवाना देण्यात येईल. म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनला सुद्धा यायची आवश्यकता राहणार नाही. या पद्धतीचं माननीय पोलीस महासंचालक यांनी ही एक सुविधा जनतेसाठी सुरुवात केलेली आहे, ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत की जेणेकरून ती जनतेपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांना या सुविधेचा लाभ घेता आला पाहिजे. जशी जशी सिस्टीम अपडेट होत चालली आहे तशी तशी त्याच्यात आम्ही चेंजेस करत चाललोय. जातीवाद वगैरे असेल तरच बाकी बहुतेक सगळ्या आम्ही पब्लिश करतो. डिवायसेसार पब्लिश करतात ते, आम्ही इथून त्यांच्याकडे पाठवतो. थोडा त्याला 2 दिवसाचा कालावधी लागतो तुम्हाला मिळायला. आणि जर FIR जो दाखल करणारा आहे त्याला लगेच मेसेज जातो दाखल केल्यानंतर त्याच्यात काही मुद्देमाल रिकवर झाला तर किंवा आरोपी अरेस्ट झाला तर त्याला लगेच मेसेज जातात. इवन कोर्टात दोषारोप जरी सादर केला तरी त्याला लगेच मेसेज जातो.